नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे उत्तर सोलापूर नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण दैनंदिन जीवनातील विज्ञान या व्हिडिओ मालिकेमध्ये पहिला प्रश्न पाहणार आहोत प्रेशर कुकरचे कार्य कसे चालते तर विद्यार्थी मित्रो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण घरामध्ये अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतो तर प्रेशर कुकर हे साधन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे कारण अगदी कमी वेळामध्ये कमी इंधन वापरून एकदम तीन ते चार पदार्थ कुकरमध्ये चांगले शिज शिजवले जातात शिजतात आणि शेवटी शिट्टी वाजेपर्यंत या साधनाकडे लक्ष देण्याची गरज उरत नाही तर अशा प्रकारे हे कुकरचं साधन प्रेशर कुकरचं साधन हे आपण प्रत्येकाच्या घरा घरामध्ये आपण वापर करतो तर विद्यार्थी मित्रो या प्रेशर कुकरचं शास्त्रीय तत्व कोणतं आहे कोणत्या तत्वावर हे साधन चालतं किंवा वापरलं जातं याची या ठिकाणी या आप माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रो द्रवाचा उत्कलन बिंदू त्या द्रवावर असलेल्या दाबावर अवलंबून असतो दाब वाढवला की उत्कलन बिंदू वाढतो व वा दाब कमी झाला की उत्कलन बिंदू कमी होतो तर याचं या शास्त्रीय तत्त्व द्रवाचा उत्कलन बिंदू त्या द्रवावर असलेल्या दाबावर अवलंबून असतो दाब वाढवला की उत्कलन बिंदू <cerebral> वाढतो आणि दाब कमी झाला की उत्कलन बिंदू कमी होतो तर विद्यार्थी मित्रो या प्रेशर कुकर कुकरची रचना कशा प्रकारची असते तर प्रेशर कुकर म्हणजेच एक मोठा डबा आहे हवा बंद करता येईल असा तो डबा असतो हा डबा मिश्र धातूचा आहे त्याच्या झाकणावर एक वॉल्व असून त्याचा उपयोग अतिरिक्त दाबाने स्फोट होऊ नये म्हणून होतो दाब खूप वाढल्यास हा वाल्व वितळतो व वा कुकरमधील दाब बाहेर टाकला जातो बघा कुकरची रचना कशा प्रकारची आहे तर हा हवाबंद असा एक मोठा डबा असून तो मिश्रधातूचा तयार केलेला असतो त्याच्या झाकणावर एक वाल्व असून त्याचा उपयोग अतिरिक्त दाबाने स्फोट होऊ नये म्हणून दाब खूप वाढल्यास हा वाल्व वितळतो आणि कुकरमधील दाब हा बाहेर टाकला जातो या कुकरचं कार्य कसं चालतं तर कुकरमध्ये तळाशी थोडे पाणी घालून त्यात डाळ तांदूळ घालून भांडी ठेवली व त्यास रबरी ट्यूब काचेत बसवलेले खाचेत बसवलेले झाकण लावले असता हा कुकर हवाबंद होतो तर बघा या कुकरमध्ये तळाशी थोडे पाणी घालून त्यात तांदूळ डाळ घालून भांडी ठेवली ठेवतात व त्यास रबरी ट्यूब खाचेत बसवलेले झाकण लावले असता हा कुकर हवा बंद होतो आणि कुकरला उष्णता दिली की आतील हवा कोंडली जाते व वा वापेमुळे आतील पाण्यावर दाब निर्माण होतो आणि पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो आतील तापमान वाढल्यामुळे अन्नपदार्थ हे लवकर शिजतात मग या कुकरची शिट्टी कशी होते तर कुकरमधील दाब एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यास ती वाफ वरच्या छिद्रातून बाहेर पडते याच वेळी वर सरक बसवलेले वजन उचलले जाते व आवाज निर्माण करते यालाच आपण शिट्टी वाजली असे म्हणतो तर विद्यार्थी मित्र बघा शिट्टीचं कार्य कसं चालतं शिट्टी कशी होते तर कुकरमधील दाब एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्यास ती वाफ वरच्या छिद्रातून बाहेर पडेल याच वेळी वर बसवलेले जे वजन असतं ते वजन वर ढकललं जातं म्हणजेच वर उचललं जातं आणि आवाज निर्माण होतो याला आपण सिट्टी वाजली असं म्हणतो याचा उपयोग काय आहे या कुकरचा प्रेशर कुकरचा तर अन्न शिजवण्यासाठी त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून उंचावर अन्न नीट शिजत नाही तेथे ते याचा उपयोग हा केला जातो त्याचबरोबर अन्नातील जीवनसत्वे इतर पोषण मूल्ये यांचा यामध्ये नाश होत नाही म्हणून प्रेशर कुकरचा वापर केला जातो त्याचबरोबर इंधन आणि वेळेची बचत होते म्हणून प्रेशर कुकरचा हा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी केला जातो तर विद्यार्थी मित्रो चहा आपण दैनंदिन जीवनामध्ये दुसरा प्रश्न या मालिकेमध्ये पाहत आहोत तर चहा हा कपबशीतून का पितात तर तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रो प्रत्येकाच्या घरामध्ये चहा केला जातो पाहुणे आल्यानंतर चहा दिला जातो तो कपबशीतून दिला जातो कारण धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये जर चहा दिला तर चटका जिवेला ओटाला त्याचबरोबर हाताला बसण्याची शक्यता असते आणि चहा हा गरम पिण्यास आपल्याला सवय आहे कारण चहा थंड झाल्यास तो बेचव लागतो म्हणजेच जर धातूच्या भांड्यातून दिला तर धातू हे उष्णतेचे सुहाग आहेत आणि सुहाक असल्यामुळं चहा ज्या भांड्यातून पिणार आहे त्या भांड्याचा चटका हाताला आणि आपल्या जिभेला ओठाला लागण्याची शक्यता आहे म्हणून तो चटका बसता कामा नये म्हणून आपण चहा बसीमध्ये पितो बशीमध्ये बसी पितो कारण कप बशी ही उष्णतेची दुर्वाहक आहे त्याचबरोबर जर आपल्याला घाई असेल खूप घाई असेल तर कपामधून आपण चहा बशीमध्ये ओततो बशीचा जो पृष्ठभाग असतो तो, तो पृष्ठभाग मोठा असतो आणि यामुळं बाष्पीभवन लवकर होते आणि बाष्पीभवनानं थंडावा निर्माण होतो बाष्पीभवनाचा वेग हा पृष्ठभागावर अथवा क्षेत्रफळावर अवलंबून असतो कपापेक्षा बशीचे क्षेत्रफळ जास्त असल्याने चहाचे अणू रेणू मोठ्या प्रमाणात पसरतात व त्याचे लवकर बाष्पीभवन होते म्हणून चहा कपबशीतून आपण पितो तर विद्यार्थी मित्रो चहा हा आपण कपबशीतून का पितो तर विद्यार्थी मित्रो धातू हे उष्णतेचे सुहक आहेत कोणत्याही धातूच्या भांड्यामधून चहा घेतल्यास आपल्याला चटका जिवेला हाताला बसण्याची शक्यता आहे आणि चहा शक्यतो आपण गरम पितो कारण जर थंड झाला तर तो, तो आपल्याला बेचव लागतो म्हणून चहा पिणाऱ्या लोकांना गरम चहा पिण्याची सवय असते जर गरम चहा आपण कुठल्याही धातूच्या भांड्यातून घेतला तर चटका बसण्याची शक्यता असते परंतु तोच चहा आपण कपबशीतून घेतल्यास कप बशीही उष्णतेचे दुर्वाक आहे यामधून उष्णतेचं वहन मोठ्या प्रमाणावर होत नाही ना आणि जेव्हा जेव्हा आपल्याला घाई असते त्यावेळी कपातून आपण चहा बशीत ओततो बशीचा पृष्ठभाग हा मोठा असतो जेवढा पृष्ठभाग मो मोठा तेवढा बाष्पीभवनाचा वेग हा अधिक असतो त्यामुळं थंडावा निर्माण होतो आणि चहाच्या अनुरेणू मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या बशीमध्ये पसरतात आणि त्याचं लवकर बाष्पीभवन होतं आणि त्यामुळं चहा आपण कपबशीतून पितो म्हणजे चटका त्या ठिकाणी आपल्याला हाताला किंवा ओटाला बसत नाही म्हणून चहा कपबशीतून पितो धन्यवाद